पाटील त्याचप्रमाणे श्री गणेश चालमाला संघाचे पाठीराखे आंदोलन भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जातोय। अनंत कोळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जातो या ठिकाणी संजयजी पत्रे यांच्या द्वारे। धन्यवाद सर्वांचा सन्मान, या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चलतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आयुष साखरकर आणि सुजित पाटील यांच्याकडे। धन्यवाद विकास दादा। तत्पूर्वी पंचांना एक सूचना आहे त्या आयोजकांकडून की आपण प्रतिस्पर्धी संघ जे आहेत फिल्डिंग करणारे त्यांना एक वेळ द्यायचा आहे, वेळेचं बंधन आपण लावायचं आहे आणि मैदानावर आपण कोणता डिसिजन घेऊन आयोजकांशी जर संपर्कात राहायचं आहे। येस, टायमिंग देत आहेत आणि पंचांनी टायमिंग दिलेला आहे, प्रतिस्पर्धी संघांना सूचना आहे, दोन्ही संघांना सूचना आहे। जर आपल्याला पॅनलाइज केलं तर आपण त्याचे दोषी असाल, त्याच्यामुळे विनंती करतोय कोणत्या प्रकारची पेनल्टी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने मिळू नये अशी मला तरी वाटतं। तर होऊया मैदानाकडे, दोन पराभूत संघ दुसऱ्या फेरीमध्ये आपण बघतोय, अर्थात लुजर लुजरचा सामना आपण बघतोय। पहिल्या फेरीमध्ये दोन्ही संघ पराभूत झाले होते। किरण लटला स्ट्राईकला बघतोय, नॉन स्ट्राईकला या सिरीज मॅच ऑन, पहिला चेंडू राईट आर्म ओथ विकेट गोलंदाज। पहिला चेंडू आपण बघतोय, तेज तर्रार चेंडू, वेगवान चेंडू आपण बघतोय, विकेट किपरच्या हातात विसवतोय, अर्थात कट करण्याचा प्रयत्न किरण लटने केला होता, बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क झाला नाही, कनेक्शन झाला नाही आहे। पहिला चेंडू आपण बघितला, निर्धाव चेंडू आलाय, फिल्डिंग 25 मिनिट्स आहेत, गोलंदाजी करणाऱ्या संघाला सूचना आहे की 25 मिनिटं पंचांनी आपला टाइम लावलेला आहे पहिला चेंडू पडल्यानंतर, तर याची नोंद घ्यायची आहे आपण। मोठा स्ट्रोक किरण लटच्या बॅट मधून, ह्यूज अँड हँडसम सिक्सर। ₹300 काय येतं माहितीये ना अनिकेत, येस। तर काय सुटतोय, षटकार येतोय किरण लटच्या बॅट मधून, यावेळेस मात्र चेंडू अंगावर आला आणि आता मात्र शॉर्ट ऑफ लेन पर्यंत चेंडू, किरण लट बॅट टू द पव्हिलियन, कम ऑन डीजे मास्टर। आयत 11 थर्ड विरुद्ध बापदेव 11 बुरुडाली, दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहायचा आहे, नाणेफेक करून घ्यायला समालोचन कक्षाची, 4 षटकानंतर 5व्या षटकाला संपर्क साधायचा आहे। तर आपण बघतोय एक षटकार आला आहे योगेश, त्यानंतर लक्ष्मी रिसॉर्ट संघानं आपण बघितलं, तर यांचं ट्रामकाट म्हटलं जातं संघाचं प्राणित, मात्र शिवशक्ती लोणारेचा एक हार्ड हिटर आणि मधल्या फिल्ड एक चांगला फलंदाज आहे प्रणित, मात्र नॉन स्ट्राईक एंडला, सागर थळे आता स्ट्राईक एंडला सज्ज होताना पाहायला मिळतोय। उलटा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय की काय असं वाटलं होतं, अर्थात सागर थळेला या चेंडूवर कुठेही फटका मारता आला असता, मात्र नक्कीच त्याने एंड चुकीचा निवडला, अर्थात क्षेत्र चुकीचं निवडलं आणि या चेंडूवर आपण पाहिलं तर एकच आणि एकच धाव मिळते, एकेरी धाव आपण पाहिलं तर संघाचा धाव फलक गतिमान होतोय, वाढतोय, जाऊन पोहोचतोय, अर्थात 7 धावा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना, अर्थात अजित म्हात्रे पुरस्कृत लक्ष्मी रिसॉर्ट संघाचं। रणित मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा जरूर प्रयत्न करतोय, मात्र आपण बघितलं वेगवान गोलंदाज आहे आणि वेगवान गोलंदाजीवर रिव्हर्स अटेम्प्ट करणं आणि षटकार मारणं किंवा चौकार मारणं तितकं सोपं नाही आहे आणि हा चेंडू मात्र निर्धाव जातोय। लास्ट इन रिमेनिंग इन फास्ट ओव्हर, यावेळेस आपण बघितलं आउटसाइड द ऑफ स्टंप ऍज पर लॉ नंबर 22, क्रिकेट नियम क्रमांक 22 नुसार दिला जाणारा हा चेंडू स्वैर असणार आहे, वाईट असणार आहे, वाईट आणि वाईट मध्ये चित्रवणं जास्त फरक नाही आहे, कारण आपण बघितलं तर गोलंदाजाला फलंदाजाला आणखी एक चेंडू फेस करायला मिळतो। ओहो, वेग बिफोरचा अपील जरूर केलाय, अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास अजिबात नव्हता, अर्थात एज लागली होती या अनुषंगानं। पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माझे स्कोरर मित्र शुभम मला कळवतात की धावफलकावर धावा लागल्यात, 1-9 अशी सुरुवात झाली आहे। उर्वरित 4 षटकांसाठी मी पुन्हा एकदा घेऊन चलतो माझे साथी समालोचक योगेश पाटीलकडे, ओ टू योगेश पाटील, धन्यवाद। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय, पहिल्या षटकाच्या नंतर धावसंख्या आपण पाहतोय
धावसंख्या दाखवायला लागते 9 धावा, एक षटकार नक्कीच आला होता परंतु षटकार येऊन सुद्धा 9 धावा धावलकर आलेले आहेत. नवीन गोलंदाज येतोय पंकज, त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल सागर थळे. पंकज सिलिमकर, पंकज सिलिमकरच्या गोलंदाजीचा सामना करेल सागर थळे. नक्कीच सागर एक हिटर म्हणून ओळखला जातो शिवशक्ती लोणारे संघाचा. नक्कीच त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय शिवशक्ती लोणारे संघाला भरपूर विजयी श्री खेचून देण्याची. पुन्हा एकदा आता मोठा प्रहार, चेंडू आहे त्या सेफ होतोय, एक धाव मात्र पूर्ण करतोय सागर आणि एकाच धावेवर दुसरी धाव सुद्धा घेतली जाते आणि ह्या 2 धावा पूर्ण कर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल आणि नक्कीच हातातली चोटी धाव घेतलेली आहे आणि या 2 धावाने आपण पाहतोय धावसंख्या धावफळकर लागती ती 11 धावा धावफळकर आलेले आहेत. पुन्हा एकदा गोल सज्ज होतोय गोलंदाज पंकज शिळीमकर, त्याच्या गोलंदाज सामना करेल सागर थाळे. पंकज टू सागर, चेंडूला पाठवतोय, नक्कीच घोषित क्षेत्रामध्ये धाडतोय. सुरे कसा चेंडू होता, उसेली घेतलेला चेंडू होता खेळपट्टीवर पडल्यानंतर, नक्कीच दिशा दिली जाते एक आणि एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या धावफळकर लागते 12 धावा धावफळकर आलेले आहेत एका धावेने. आता मात्र लांबी कमी उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, सुरे कसा जय घेतला जातोय आणि येथे सागरची खेळी संपुष्टात येते. डीजे लेक सुवर्ण संधी संपुष्टात आली जाते आणि सागरची जागा भरून काढते. नवीन फलंदाज मैदानात येतोय अजिंक्य म्हात्रे, स्ट्राईक ला असणार आहे प्रणित म्हात्रे, नॉन स्ट्राईक ला आपण पाहतोय अजिंक्य म्हात्रे आणि गोलंदाज असणार आहे पंकज सिलिमकर. चेंडूला रिवर्स शॉट अटेम्प्ट केला जातोय आणि एकाच धावे मिळणार आहे, एकच धाव आहे, घोषित क्षेत्र आहे तिथे. धावसंख्या 1 ने वाढते, स्कोरर मित्र सांगतोय की धावा धावफळकर लागतात, त्या 13 धावा धावफळकर आलेल्या आहेत. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय की हा एक स्वयर चेंडू आहे, अवंतर स्वरूपात एक धाव येणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफळकर लागते 14 धावा धावफळकर आलेले आहेत. पुन्हा एकदा गोल सज्ज होतोय गोलंदाज पंकज, त्याच्या गोलंदाजी सामना करे प्रणित, पंकज टू प्रणित. आता मात्र मोठा प्रहार, चेंडू जातोय खणखणीत, एक षटकार लगावतोय प्रणितच्या बॅटमधून निघणारा पहिला षटकार. डीजेल एक सुवर्ण संधी धावफळकर येतात. पुन्हा एकदा रिवर्स शॉट अटेम्प्ट करतोय, नक्कीच क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, एक धाव पूर्ण करतोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतोय ते प्रणित याला. एका धावेने आपण पाहतोय 2 षटकांचा येथे खेळ, 2 षटकांचा येथे खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्त धावसंख्या आपण पाहतोय धावफळकर लागते 21 धावा, प्रतिषटक 10.5 च्या सरासरीने धावा जमवतोय तो अजित म्हात्रे पुरस्कृत लक्ष्मी रिसॉर्ट. फास्ट करायचं आहे, फास्ट 25 मिनिट आहेत. तर नक्कीच पहिली कॅश घे इथे, पहिली पैसे घ्या. मंडळाचा पैसे रेट पण
प्रणित साठी एक सोळा संधी असणार आहे. नितीन म्हात्रे यांच्याकडून जर दुसरा षटकार लगावला तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अभिराज सॉरी कसा चेंडू आणि पंचांचं इथे बोट वर केलं जातोय आणि प्रणितची खेळ येते संपुष्टात येते. नक्कीच प्रणितची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात. मंदार म्हात्रे स्वतः कर्णधार आता जबाबदारी घेऊन नक्कीच मैदानात उतरतोय. लक्ष्मी रिसर्च संघाचा कर्णधार मंदार म्हात्रे मैदानात येतोय. अभिराज गोल सज्ज त्याच्या गोलचा सामना करेल मंदार. पंच नॉट आउट. धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा धावफलकावर आलेले आहेत. अभिराज याच्या पुढील चेंडूचा सामना करेल मंदार. पंच काही क्षण कोश पंचांचा इशारा तो स्कोर मित्र शुभम पर्यंत की हा एक स्वैर चेंडू आहे. अवंतर स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या धावफलकावर लागते 22 धावा. अभिराजाच्या पुढील चेंडूचा सामना करेल मंदार. नक्कीच मंदारच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे आपल्या संघासाठी कर्णधार संघाचा. आता मात्र मोठा प्रहार चेंडू बॅटी करून चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सुरेख नक्कीच झेल सोडला जातोय. इथे नक्कीच एक जीवदान दिला जातोय मंदार म्हात्रे याला. या जीवदानाचा कशा प्रकारे आपल्या संघासाठी आता तो फायदा करतोय ते पाहायचं आहे. नक्कीच ह्या दोन धावा येणार आहे आणि दोन धावाने संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावर लागते 24 धावा. धावफलकावर आलेले आहेत अभिराज. दोन धावा धावून पूर्ण केलेल्या जातात. सक्कीच धावा धावक्या धावफलकावर लागते. ती 26 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. विराजाच्या पुढे चेंडू सामना करेल मंदार. आणि आता मात्र पंचांचा इशारा येतो की हा एक नो चेंडू आहे. विमर स्वरूपात एक धाव प्लस एक धाव अशा प्रकारे दोन धावा धावफलकावर येणार आहेत. धावसंख्या धाफलकावर लागते 28 धावा. तीन तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 28 धावा धाफलकावर आलेले आहेत. चार चेंडूंचा खेळ येतोय. अजूनही दोन चेंडू फ्री हिट असणार आहे. मंदाला नक्कीच एक गिफ्ट असणार आहे या चेंडूवर. आणि चेंडूला धाडतोय सी मारेशा पार. गगनभेदी षटकार लगावतोय आणि या 6 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर लागते 34 धावा. या षटकारासाठी नितीन म्हात्रे यांच्याकडून मंदार म्हात्रेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा खरोखर सुंदर असा मारेला चेंडू. तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण होतं. एकदा पूर्ण करतोय. नक्कीच एका धावेवर समाधान मानवेल आणि नक्कीच स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होतोय. धावसंख्या आपण पाहतोय
तीन षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय। 35 धावा दहा फलकावर आलेले आहेत। चौदा धावा तिसऱ्या षटकामध्ये, अभिराजच्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 14 धावा गुटलेले आहेत त्या मंदार्याने। एक षटकार लगावलेला आहे, आपण पाहतोय मंदार म्हात्रे एक षटकारांशी 11 धावांवर, वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय। सुशांत कांबळी नाणेफेकीसाठी यायचंय। नवीन गोलंदाज येतोय पंकज शिळीमकर। दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच 12 धावा खर्च केल्या होत्या, 12 धावा खर्च केल्या होत्या। पुन्हा एकदा नक्कीच कर्णधाराने पुन्हा एकदा चेंडू नक्कीच पंकजच्या हातात सोपवलेला आहे। सुरेख असा मारलेला चेंडू, चेंडू जातोय, पंचांचा इशारा येतोय कि हा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेलेला आहे। एक धाव मिळणार आहे, एका धावीने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर लागते, 36 धावा धावफलकावर आलेले आहेत। पुन्हा एकदा गोल सज्ज होतोय, गोलंदाज पंकज त्याच्या गोल सामना करेल मंदार, पंकज टू मंदार, जोरदार मारण्याचा प्रयत्न पुरेपूर फसतोय। नक्कीच एसटी रक्षक आपलं काम चोख बजावतोय, इथे निर्धाव चेंडूची सांगता होते। धावसंख्या आपण पाहतोय 36 वर स्थिरावते। आता मात्र मोठा प्रहार, चेंडू आहे त्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, सुरेख असा झेल घेतला जातोय। आता येते मंदारची खेळी संपुटात येते, डीजेला एक सुवर्ण संधी। जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय संकेत घरात। नक्कीच अजिंक्यला आता उर्वरित जबाबदारी अजिंक्यच्या खांद्यावर नक्कीच आलेली आहे। चौथ्या षटकातील आपण पाहतोय तीन चेंडूंचा इथे खेळ होतोय। सुरेख अशी गोलंदाजी, नक्कीच सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या आपण पाहतोय 36 वर स्थिरावते। डबेस्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय की हा एक स्क्वेअर चेंडू आहे, अवंतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे। एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर लागते ती 37 धावा धावफलकावर आलेली आहे। पंकज याचा पुढे चेंडूचा सामना करेल अजिंक्य, चेंडू हवे त्या क्षेत्ररक्षक आदित्य कोणतीही चुकी करत नाही आणि इथे अजिंक्यची खेळी संपुष्टात, डीजेला एक सुवर्ण संधी।
त्या पंकज शिळीमकर याने खरोखर अचूक असा मारा, भेदक असा मारा करतोय. कर्णधाराने आपल्या खांद्यावर दिलेली, हातात दिलेला तो चेंडू, त्या चेंडूला नक्कीच त्याने उपयुक्त असा मारा केला, अचूक टप्प्यावर मारा केला. आणि लक्ष्मी रिसॉर्ट संघाच्या फलंदाजांना पुरेपूर जखडून ठेवलं खेळपट्टीवर. शेवटचा षटक, शेवटचा षटक घेऊन येतोय आदित्य भाबल. हो सुरे, कसा चेंडू तेवढ्याच मैदानाला एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर लागते ती 38 धावा धावफलकावर आलेली आहेत. हेमंत पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्यात यशस्वी होतोय. संकेत मोठा प्रहार करतोय, चेंडू जातोय सीमारेषेवर, सुरे कसा झेल पकडला जातोय आणि ते संकेतची खेळी संपुष्टात येते. साईडला टटवतोय सुरेख असा मारतोय, एकदा पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. सुरेख असं क्षेत्र रक्षण होतोय, दोन धावा पूर्ण केल्या जातात आणि या दोन धावांवरच समाधान मानावं लागते हेमंत आणि प्रणव याला. एक दोन धावाने आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावर लागते, 40 धावा धावफलकावर आलेले आहेत. अजूनही तीन चेंडूंचा खेळ येणं बाकी. आदित्य भावा याच्या पुढे चेंडूचा सामना करेल हेमंत. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, सेव होतोय, एक धाव नक्कीच पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि चेंडू जातोय सी मा रे शा पार, 4 धावांसाठी दिजेल एक सुवर्ण संधी. डीजे नक्कीच चेंडू बोलत होता परंतु आउटफील्ड काहीशी खराब असल्यामुळे नक्कीच ह्या 4 धावा मिळतात त्या लक्ष्मी रिसॉर्ट संघाला. सुरे कसा चेंडू, निर्धाव चेंडूचे ते सांगत होते, धावसंख्या 44 वर स्थिरावते. शेवटचा चेंडू पारित, शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवर नक्कीच आदित्य प्रभाव करतोय की हेमंत. सुरेख असा मारलेला चेंडू, तेवढाच चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे बाहेर, 4 धावांसाठी शेवटच्या चेंडूवर नक्कीच एक चौकार येतोय. डीजेला एक सोन संधी येते. तो पूर्ण आहे आणि मी सन्माननीय श्री एकनाथ मैटम गावचे पंच आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा. 25 मिनिटांमध्ये 5 षटक पूर्ण करायचे. छापा पडतोय, नाणेफेक जिंकली पुन्हा एकदा उसद आयत 11 थळ संघाच्या कर्णधार सुशांत कांबळे यांनी. क्षेत्ररक्षण ठरलं आहे. सुशांत मागच्या मॅचमध्ये संघ वेगळा होता, मागच्या मॅचमध्ये पहिली मॅच होती दोन्ही संघांची. आता यावेळेला समोरचा संघ आहे तो सुद्धा तगडा आहे कारण पहिल्या फेरीत त्याने अतिशय जबरदस्त वन साईड मॅच जिंकली. तुम्ही जशाप्रमाणे वन साईड जिंकलीत कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटेजी असं काय नाही, त्यांना कमीत कमी रन्स मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू कारण की त्यांच्या पण बॉलिंग मध्ये सुमितच्या 2 ओव्हर टाईटच आहेत, त्यामुळे आम्हाला 3 ओव्हरमध्ये जास्त जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न आम्हाला करावा लागणार, त्यामुळे त्यांना कमीत कमी याच्यातच रोखावं लागणार आहे आम्हाला.
खूप खूप शुभेच्छा तुला. सुमित, याही वेळेला नाणेफेक हरलेला आहेस, काय बदल करणार आहेस संघामध्ये, आपल्या प्लेइंग इलेव्हन मध्ये? संघामध्ये एक चेंज करणार आहे, सत्यम कोळी त्याला घेणार आहे. ठीक आहे, आणि कशा प्रकारे आता आता या वेळेला कशा काय धावा बनवाल, कारण मागच्या मॅच मध्ये बघितलं आयत इलेव्हन संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, त्यांनी उसेद इलेव्हनच्या एकाही खेळाडूला तोंड काढायला बाहेर जागा दिली नव्हती, अशा प्रकारे गोलंदाजी केली होती. तुमचे फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतील? आम्ही मागच्या प्रमाणे नॉर्मल खेळण्याचा प्रयत्न करू, 55 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न. बॉलिंग साईड आमची चांगली आहे, 55-60 रन झाल्या तर आम्ही डिफेंड करू शकतो. ऑल द बेस्ट, कारण क्वालिफाईंग मॅच आहे, अतिशय महत्वपूर्ण मॅच आहे, जो जिता वही सिकंदर अशा पद्धतीची मॅच आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. घेऊन चलतोय मी आयुष साखरकर, ज्या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये वाट बघतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तो जीतने के लिए चाहिए कारागिर वाइशेद को 49 रन, 49 रनों का लक्ष्य रखा है कारागिर वाइशेद टीम के सामने. तर विशेषता म्हणजे कारागिर वाइशेद संघाने आपली इनिंग ही 3 मिनिटांगोदर म्हणजे 22 मिनिटात कंप्लीट केलेली आहे. 3 मिनिटं राखून वेळ वाचवलेला आहे, तर त्यांचे खूप धन्यवाद. आणि लक्ष्मी रिसॉर्टना पण तीच विनंती असेल की आपण देखील 25 मिनिटांच्या आत इनिंग कंप्लीट करायची आहे. फलंदाज पाठवायचे आहेत कारागिर वाइशेद संघाचे. तो डू ऑर डाई का ये मुकाबला, लक्ष्मी रिसॉर्ट बनाम कारागिर वाइशेद, 49 रनों का लक्ष्य. 5 ओवर का ये मुकाबला, 2 ओवर पावर प्ले. तो देखना है बल्लेबाजी के लिए है कारागिर वाइशेद की तरफ से अभिलाष और पंकज. तो देखना है पावर प्ले का ओवर किसके हाथों में देंगे कप्तान किरण लट. पिछली मैच में हमने देखा था एक लो स्कोरिंग मुकाबला देखने मिला था आयत इलेवन बनाम उसेद इलेवन के बीच में, वो मैच हुआ था केवल 23 रन बनाए थे और वन साइड मैच जीत लिया था वो आयत इलेवन थल ने. तो इसके बाद होने वाला मुकाबला एक क्वालिफाइंग मैच बाबदेव बुरडाली थल बनाम आयत इलेवन थल, एक क्वालिफाइंग मैच देखने मिलेगा. टॉस जरूर जीता है आयत इलेवन थल ने और फील्डिंग का निर्णय लिया है. तो अभी चलते हैं मैदान के ऊपर, मैच जारी है वाइशेद कारागिर वाइशेद बनाम लक्ष्मी रिसोर्ट भाल. लक्ष्मी रिसोर्ट लोनारे तो पहला ओवर लेके आया है गेंदबाजी के ऊपर अमित. पहला ओवर लेके आया है अपना निजी पहला ओवर टीम की तरफ से, पहला ओवर लेके अमित ठाकुर. पंकज और अभिलाष की जोड़ी मैदान में है, 49 रनों का लक्ष्य, 5 ओवर में ये एक छोटे कद का रन अप. लेफ्ट आर्म राउंड विकेट, पहली गेंद पटकी हुई, गेंद को जरूर खेलना चाहते थे लंबा, लेकिन कन्वर्ट नहीं कर पाए. गेंद सीधा जाती हुई स्क्वायर लेग की दिशा में, जाके केवल एक ही रन मिलेगा इस गेंद के ऊपर. शुरुआत जरूर हुई कारागिर वाइशेद टीम की, 49 रनों का लक्ष्य. अमित ठाकुर आए हैं गेंदबाजी के मोर्चे के ऊपर, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी देखने मिली. अजीत मात्रे पुरस्कृत लक्ष्मी रिसोर्ट लोनारे टीम की तरफ से. इस बीच बहुत ही शानदार गेंद, कोई बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दे रहे अमित. पहली गेंद पे एक रन जरूर खर्च किया और दूसरी गेंद बिंदी गेंद डालते हुए, 49 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए बड़े स्ट्रोक जरूर लगाने पड़ेंगे बल्लेबाज पंकज और अभिलाष को. पावर प्ले का ये ओवर, लेफ्ट आर्म राउंड विकेट, ओवर पिच गेंद, गेंद को खेल दिया इन साइड आउट, वन बाउंस टू टाउन फॉर द फैंस, एक शानदार छक्का. कम ऑन डीजे.
छक्के के साथ स्वागत किया है अमित ठाकुर का। एक शानदार स्ट्रोक देखने मिला पंकज की बैट में से, कवर्स की दिशा में वो एक शानदार छक्का आया। फिर से एक बार अमित ठाकुर, आहा, गेंद में परिवर्तन, गति में परिवर्तन देखने मिला अमित की तरफ से। एक छक्का खाने के बाद एक स्लोवर वन की गेंद, गेंद और बल्ले का कोई संबंध नहीं कि गेंद कीपर के दस्तानों में जा बेटी जाके कीपिंग करते हुए हमें मंदार मात्रे दिख रहे हैं। अमित फिर से एक बार गेंदबाजी के ऊपर, आहा, पटकी हुई गेंद, गेंद हवा में और वहां पे क्या ही कैच पकड़ा है प्रणव ने। की जगह लेने के लिए आदित्य भाबल, एक चौका लगाया था जरूर पंकज ने, उसके बाद अमित ने दिखा दिया कि मेरे पास भी शस्त्र है, अस्त्र है और भेज दिया सीधा पवेलियन की दिशा में। इस वक्त आहा, गेंद को खेल दिया है सीधा वन बाउंस, एक शानदार चौका। आते ही हल्ला बोल कर दिया है मंदार मात्रे की ऊपर, पहली गेंद पे छक्का लगा दिया। फिर से एक बार मंदार मात्रे, आहा, गति में परिवर्तन, खतरा होता हुआ और देखना अंपायर का इशारा बाकी। विकेट का पतन होता हुआ रन आउट के रूप में, एक आत्महत्या जिसे कहते हैं, वही की प्रणय को बचाया जरूर लेकिन खुद कप्तान सीधा
पवेलियन की ओवर, विकेट का पतन, नए बल्लेबाज आए हैं अभिराज। तू तू मैं करते हुए वहां पे रन, थोड़ी दोनों बल्लेबाजों में मिसअंडरस्टैंडिंग हुई और विकेट जरूर फेंकना पड़ा अभिलाष को। नए बल्लेबाज आए हैं अभिराज पाटिल, एक छक्का खाने के बाद शानदार कमबैक जरूर देखने मिला मंदार माथरे की ओवर से। अभिराज पाटिल देखना है किस प्रकार से बल्लेबाजी करेंगे, पहले मैच में जरूर उन्होंने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, छक्कों की बारिश लगाई थी, लेकिन वो मैच जरूर हारे थे कारागिर वाइशेत। इस वक्त देखना है किस प्रकार से बल्लेबाजी करेंगे अभिराज पाटिल, जाकि स्कोर बोर्ड पे लगे हैं 15 रन, उन 50 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए 15 रन लगे हैं स्कोर बोर्ड के ऊपर मंदार मात्रे। दूसरा छक्का जड़ दिया है मंदार मात्रे की ओवर में अभिराज ने। इस वक्त फिर से एक बार, ओहो गेंद जरूर हवा में साथी हुई, बैट्समैन अभिराज बैक टू द पवेलियन। तो नए बल्लेबाज आए हैं केतन मात्रे, देखना है किस प्रकार से बल्लेबाजी करेंगे। दो को छक्के जरूर खाए लेकिन दो महत्वपूर्ण विकेट भी चटकाई है मंदार मात्रे ने। लेफ्ट आर्म गेंदबाजी करेंगे, लेफ्ट आर्म ओवर दी विकेट गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज खड़े हैं प्रणय, जो कि एक छक्के के सहारे खेल रहे हैं। केतन मात्रे नए बल्लेबाज आए हैं, केतन मात्रे एक बड़ा नाम है। आहा जरूर गेंद वहां पे ब्लॉक हॉल रूप में फेंका था, अंपायर का इशारा जरूर आता है, गेंद हाथ फैलाकर कहा कि ये गेंद मात्र वाइड है, एक रन अतिरिक्त के रूप में मिलेगा और एक रन जरूर भाग के भी लिया है। कुल मिला के 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। इस दो रनों के साथ स्कोर में इजाफा, स्कोर जहां पहुंचा है 23 रन। आखिरी एक गेंद आना बाकी मंदार की ओवर से। आहा वहां पे खेल दिया गेंद, कारपेट के सहारे मिलेंगे 4 रन, एक शानदार चौका। नाम एक वाकलन का प्लेयर जिन्होंने बहुत ही हिस्ट्री, बहुत 19 बाइक जिनके नाम पे है, 4 फोर व्हीलर, वही केतन मात्रे। लेकिन यहाँ पे केतन मात्रे अलग है, तो देखना है यहाँ पे जरूर छक्का लगा है आते आते ही केतन मात्रे ने। स्कोर बोर्ड पे जरूर 27 रन लगे हैं, तो देखना है तीसरी ओवर लेके आया है सुमित शेते, अपना निजी पहला ओवर टीम की तरफ से तीसरा ओवर लेके सुमित शेते। पहली गेंद अंपायर का इशारा आता हुआ, ये गेंद वाइड है, लेग स्टिक से भटकने वाली गेंद थी। पहली गेंद पे जरूर अतिरिक्त रूप में एक रन मिलेगा, इस एक रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर जहां पहुंचा है 28 रन, 4 विकेट के नुकसान लगे। आहा गेंद पे जरूर अपील बहुत ही जोर का हुआ है, प्रणय बैक टू द पवेलियन।
इनफॉर्म बल्लेबाज प्रणय खोत को भेज दिया सीधा पवेलियन की ओवर। तो नए बल्लेबाज आया है विकास, एक बड़ी मछली जरूर फंसाई है सुमित शेते ने प्रणय खोत की रूप में। सेंटर पैड बाहर काढ़ाच है अपन संगित सर्वान कल्पना दिल्ली है। अट्ठाईस रनों पे स्कोर जरूर रुका हुआ। सुमित शेते की शानदार गेंदबाजी, पहली गेंद जरूर वाइड डाली थी लेकिन उसके बाद प्रणय को भेज दिया सीधा पवेलियन में। तो देखना है फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार सुमित, सामने बल्लेबाज खड़े हैं विकास। हा हा हल्के हाथों से खेल दिया इस गेंद को स्क्वायर लेग की दिशा में, वहां पे कोई फील्डर नहीं मौजूद, खुद कीपर जाके गेंद जब तलक लेंगे। दोनों बल्लेबाजों ने एक रन तो आसानी से पूरा किया है, इस एक रन के साथ स्कोर बढ़ के जहां पहुंचा है 29 रन। अभी भी आने वाली 16 गेंदों में जीतने के लिए मात्र 20 रनों की आवश्यकता। हा शानदार गेंद को डाउन द ग्राउंड खेल दिया है, एक रन तो आसानी से पूरा किया है, दूसरे रन लेने की कोई कोशिश नहीं, एक ही रन पे संतोष रहना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को। तारीफ करनी पड़ेगी सुमित शेते की, लंबे कद के गेंदबाज जिन्होंने पहली गेंद जरूर वाइड डाली थी उसके बाद बड़ी मछली फंसा दी जाल में, और बहुत ही शानदार गेंदबाजी का मुजाहरा यहां पे पेश कर रहे सुमित शेते। एक यंग प्लेयर जरूर है सुमित, अनुभव थोड़ा कम है लेकिन वहां पे गेंदबाजी बहुत ही शानदार। इस वक्त फिर से एक बार ओवर पिच गेंद जरूर हवा में जाती हुई, फील्डर प्रणव पाटिल कोई गलती नहीं कर रहे, विकास बैक टू द पवेलियन। धन्यवाद, नए बल्लेबाज आया है सचिन पाटिल। सचिन पाटिल में भी क्षमता है कि वो भी बड़े स्ट्रोक लगा सकते हैं, भालेश्वर भाल टीम को रिप्रेजेंट करने वाले ये प्लेयर। तो देखना है, सुमित शेते की जरूर बहुत तारीफ करूंगा क्योंकि दो झटके लगाए उन्होंने अपनी ओवर में। आखिरी दो गेंदे आना बाकी सुमित की ओवर से। केतन ऑन द स्ट्राइक मार्क, सुमित शेते फिर से एक बार, हाँ जरूर गति में परिवर्तन किया था, गेंद अंपायर का इशारा आता हुआ, ये नियम क्रमांक 22 गेंद वाइड है, एक रन मिलेगा एक्स्ट्रा के रूप में, इस एक रन के साथ स्कोर जहां पहुंचा है 31 रन। सुमित शेते राइट आर्म राउंड विकेट, सामने बल्लेबाज केतन, आहा केतन ने जरूर हाथ खोल दिए है, छक्का चढ़ दिया है सुमित शेते को, अंपायर का इशारा आता हुआ, ये गेंद पॉइंट लाइन के बाहर, ये मिलेंगे 6 रन।
दार मात्रे खुद बारह गेंदों में 12 रनों की आवश्यकता है। जीतना है तो जरूर मेहनत करनी पड़ेगी क्योंकि ये डू और डाई का मुकाबला है। बहुत ही शानदार गेंद तारीफ करनी पड़ेगी मंदार मात्रे की। गेंद टप्पा खाने के बाद सीधा कीपर के दस्तानों में शाबेटी। कोई रन नहीं मिलेगा इस गेंद के ऊपर। स्ट्राइकिंग एंड पे बल्लेबाज जरूर खड़े हैं। मिलिंद है स्ट्राइक एंड पर। देखना है फिर से एक बार मंदार मात्रे गेंदबाजी के लिए तैयार। आहा गेंद हवा में, फील्डर नीचे, वहां पे विकेट मिलेगा। मिलिंद बैक टू द पवेलियन। गेंद का बाहरी किनारे लिया बल्ले का बैट्समैन सचिन पाटिल। बैक टू द पवेलियन। आखिरी विकेट जरूर है ये, तो देखना है आखिरी जोड़ी कितने रन जाकी। 12 रनों की आवश्यकता है अभी भी। 9 गेंदों में 12 रनों की आवश्यकता है। आखिरी जोड़ी मैदान में। नए बल्लेबाज आए हैं मुजामिल मुल्ला। नए बल्लेबाज आए हैं। स्ट्राइकिंग एंड पे जरूर खेलेंगे। मंदार मात्रे की तारीफ करनी पड़ेगी। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पे विकेट, तीसरी गेंद पे विकेट। अभी देखना है 9 गेंदे 12 रन मंदार मात्रे ऑन द बॉलिंग मार्क। अपील तो जोरदार, वहां पे गलती कर बैठे हैं जरूर। ओवर थ्रो के रूप में रन जरूर मिलेगा और एक ही रन मिलेगा। लेग बाइस के रूप में एक रन मिलता हुआ। इस एक रन के साथ स्कोर पहुंचा है। रन्स लगे हैं स्कोर बोर्ड के ऊपर। आहा, तारीफ करनी पड़ेगी मंदार मात्रे की। शानदार गेंदबाजी देखने मिल रही है। आखिरी एक गेंद आना बाकी मंदार की ओवर से। सिर्फ और सिर्फ एक रन खर्च किया है अपनी ओवर में मंदार मात्रे। फिर से एक बार ओवर पिच गेंद वन बाउंस डाउन फॉर द फेंस। धन्यवाद डीजे, जहां की रनों की जरूरत थी वहां पे जरूर संस्कार मात्रे ने चौका लगाया। आने वाली 6 गेंदों में जीतने के लिए चाहिए 7 रन। आखिरी जोड़ी मैदान में है कारागिर वाइशित टीम की। जयलंकेचे वॉलंटियर्स योगेश तले व्यासपीठावर या। आखिरी एक विकेट है, 6 गेंदे 7 रन। कौन जीतेगा ये मैच? गेंदबाज के लिए है गेंदबाज हेमंत घरत।
मित्रांनो कंपल्सरी चेस राहणार आहे या सामन्यात. 6 गेंदे 7 रन, पहली गेंद डालने के लिए तैयार हेमंत घरत. गेंद हवा में, वापे मैच जीत लिया है ये लक्ष्मी रिसॉर्ट लोनारे टीम ने.